आलेल्या मानभगिनींनी सगळ्यांनी मला सांगितलं की शेतीमालाला भावाचा हक्क प्रश्न आहे आणि आमचा त्यांच्या मंडळाला पूर्ण पाठिंबा आहे. अनेक वर्षापासून शेतीमालाला भावासाठी मोठी आंदोलनं या भागात झालेली आहेत. किंबहुना कांदा प्रश्नावरच्या आंदोलनचमुळे राजगुरुनगर या भागात झालं असं असून 25-30 वर्ष आंदोलनं होऊन सुद्धा कांद्याच्या निर्यातीच्या बद्दलचे प्रश्न अनिर्णित आहेत आणि ज्या प्रकारे भाव दिला जातो त्या भावाची अंमलबजावणी व्यापारी किंवा मध्यस्थ करू देत नाहीत त्याच्याबद्दलच्या ज्या अडचणी आहेत त्याचंही निराकरण होत नाही आहे. दुसरं अवकाळी पावसामुळे मी आज अधिकाऱ्यांना विचारलं की जी जी नुकसानी झाली आहे त्या सगळ्या नुकसान भरपाई मिळाली आहे की नाही हा जसा प्रश्न आहे. तसंच आपल्याला जे जे काही फ्लॉवर लावलाय त्यांनी आता त्याला सुद्धा भाव मिळत नाही आहे आणि त्यामुळे खरं सांगायचं तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे केंद्र सरकारने खूप मोठी स्वप्न दिली पण त्या स्वप्नांचा चक्काचूर होताना बघून शेतकरी आत्महत्या करतायत असं मला वाटतं. आजचा शेतकरी अडचणीतून उद्याच्या भविष्य काळात शहरातला नागरिक अडचणी देणार आहे या पर्यायाने याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे. मुळातलं असं आहे की सरकारने जनतेचा विश्वासघात करता कामा नये आणि तसा विश्वासघात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे जे काही थोडे मोठे पुंजी असते बँकेमध्ये त्याच्यावरचं सुद्धा व्याज कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर गॅसवरची सबसिडी कमी करून टाकलेली आहे. औषधांच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा औषधं लोकांना केंद्र सरकारकडून जी काही मिळायला पाहिजे मदत त्याच्यात जी स्वस्त औषधं होती त्याच्यावर बंदी आणली केंद्र सरकारने. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे शहरातला माणूस आजसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे गाजलेला आहे. शहरामध्ये सुद्धा पावसाळी ज्याला संपूर्ण मोठं संकट येतं त्यावेळेला अनेक लोकांचं नुकसान होतं पण त्याच्यात सुद्धा एक रुपया मिळत नाही. लोकांचे जे आहे ते विमा कंपन्यांना वेसण घातली पाहिजे त्याचबरोबर बँकांच्याकडून सहकार्य मिळालं पाहिजे. हे सगळ्या मुद्द्यांवरती शिवसेना सातत्याने काम करते. उद्धवजी ठाकरे यांचं फार मोठं आम्हाला राजकारण म्हणणार नाही मी पण महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि जनतेचा विश्वासघात त्यांनी एकदाही केला नाही. ज्या क्षणी त्यांना दिसलं की आपण अल्पमतात आहोत त्याबरोबर ते मुख्यमंत्री पदाला लाथ मारून बाहेर निघाले. कशाच्या जोरावर त्या शेतकरी बांधवांसाठी मला लढायचं आहे ही भूमिका त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धवसाहेब ठाकरेही दौरे करणारे ठिकठिकाणी भेटणारे आणि ज्या भागामध्ये आपल्याकडे तर दुर्दैवाने ही आज पहिली आत्महत्या झाली आहे पण अमरावती यवतमाळ नंदुरबार अनेक भागांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यावर त्यामध्ये 8-10 दिवस नुकसान भरपाईचे पंचनामे सुद्धा झालेले नाही आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीचे अहवाल झाले नाहीत आणि अशा वेळेला बदल्यांच्या निमित्ताने अजून गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की याच्यावरती जनतेने आणि आपण सर्व माध्यमांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या त्या आत्महत्यांच्या मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिले की नाही हा एक प्रश्न आपण जरूर माध्यमांनी विचारावा आणि त्यानुसार निधी मिळतोय की नाही हे बघणं आपलं काम आहे. अधिकारी कुटुंबाचे भेटीला सुद्धा आले नाही. आता आपण आदित्य साहेब येणार म्हटल्यावर सर्व अधिकारी आलेले आहेत प्रांत आले आणि बाकीच्या लोकांनी आम्हाला त्याच वेळेला सहकार्य दिलं. परंतु मुद्दा असा आहे की पुणे जिल्ह्यामध्ये थोडंसं वातावरण वेगळं आहे पण बाकीच्या ठिकाणी शेतकरी आत्महत्यातील कशी आत्महत्या पात्र नाहीये असं दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करणारे अधिकारी असतात. मॅडम मोदी साहेबांच्या नावाने शेतकऱ्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली ना त्यांच्यातलं कोणी भेटायला आलं ना विद्यमान सरकारतलं एक सुद्धा प्रतिनिधी भेटायला आले नाही. मला असं वाटतं की एक कुठेतरी अंतःकरण जे आहे ते आपण म्हणतो आणि मला प्राण्यांची कोणाची अपमान करायचा नाहीये पण मगराचं काळीज असावं का काय अशी शंका वाटते. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.